नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत याची कथा आम्ही या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ही कथा संपूर्ण ऐका आणि तुम्हाला जमेल तर तुम्ही हे नऊ गुरुवारचे व्रत नक्की करा याने घरात सुख शांती समृद्धी नांदते मित्रांनो ही कथा काही अशी आहे मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोल मजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर कबाड कष्ट करून अत्यंत जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्प करून लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले घरही गहान पडले होते म्हणताना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजारेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सुन घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनेची कडाक्याची भांडणे कलह सर्वांचीच दुभंगलेली मने त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेली सुखी संसाराची रहस्य सुखी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचायस नेऊ का असे विचारले मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याच्या आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवन गाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले गुरुवारी दोघे पत्नी व पती येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगतात दोघेही रडायला लागले त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्रीस्वामी समर्थ नऊ गुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन नव गुरुवारचे व्रत, व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नऊ गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नवगुरुवारच्या व्रत कथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत घरात सुखशांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे नवगुरुवारचे व्रत वैकल्प्य प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती म्हणून त्याच्या घरी पूर्व स्वामी समर्थ महाराज स्वतःहून येऊन त्याची परमपावन चरण कमल त्याच्या घरी विसावली होती चोडोप्पा खरोखरच भाग्यवान होता कारण देवाधिकानासुद्धा ज्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोडप्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाचा केवळ चरण स्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात बद्ध जड जीवाचा उद्धार होतो जीवाला मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मोन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदुरूपाचे ध्यान करून होम हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठरा विश्व दारिद्र्य नांदत असलेल्या चोळाप्पाच्या भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण तर मित्रांनो तुम्हीही स्वामींचे गुरुवारचे व्रत नक्की करा तुमच्याही जीवनात सुख समृद्धी सौभाग्य आणि शांती लाभेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद